जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे वापर करावा. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास टेली आयसीयूद्वारे दिल्ली अथवा मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात यावी आणि कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. काल जालना इथं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जालना जिल्ह्यात बाहेरून आलेले नागरिक दाखल होताच ट्रॅकिंग आणि टेस्टिंग करण्यात यावी आणि त्यांना लागलीच अलगीकरण कक्षात ठेवण्यात यावं असं देखील टोपे यावेळी म्हणाले. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास मुंबईतील टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. जितकं तुम्ही अलगीकरण कक्षामध्ये ठेवता येईल तेवढं ठेवा असं सूचना दिलेल्या आहेत. नंबर 3, कुठल्याही परिस्थितीत आता टेस्टिंग लॅब जालन्यामध्ये एक नवीन सुरू करतो आहे, त्यामुळे टेस्टिंगची अजिबात अडचण येणार नाही, 24 तासात टेस्टिंग होणार. आणि नंबर 4, एकही मृत्यू होता कामा नये, काळजी घेतली पाहिजे. ट्रीटमेंटसाठी आम्ही जालना जिल्ह्याला ICU टेली ICUसाठी दिल्लीतून मार्गदर्शन होईल. म्हणजे इथे जेवढे काही ICUमध्ये पेशंट्स असतील त्या सगळ्यांचं दररोजच्या दररोज जे काही मॉनिटर्स असतात ते ICUचे दिल्लीचे डॉक्टर्स बघतील आणि राईट मार्गदर्शन करण्याचं काम ते करतील. मुंबईचा टास्क फोर्ससुद्धा इथं मार्गदर्शन करेल, जेणेकरून इथं जे जे कोणी ॲडमिट पेशंट्स आहेत त्या सगळ्यांची अतिशय चांगली काळजी घेतली जाईल, हाही सूचना दिलेली आहे.